तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिलाय. चव्हाणांना आवर घाला ते युती तोडण्याचं काम करत आहेत असा आरोप रामदास कदमांनी केला होता. चव्हाण कुचकामी आहेत, त्यामुळे फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदमांनी काल केली होती. चव्हाणांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा काम करावं असंही कदम काल म्हणाले होते. आता पत्र पाठवले 2-3 दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये मी मोदी साहेबांना पत्र पाठवले, अमित शहा साहेबांना पत्र पाठवले, सहसंघचालक मोहन भागवतजी त्यांना मी पत्र पाठवलंय, आणि तुमचा भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला आवळ घाला, युती फोडण्याचं काम तो करतोय, युती फोडण्याचं पाप तो करतोय, आणि दापोलीमध्ये जी भाजप आहे ते आमच्या मुळावर कशी उठले हे मी दिल्लीमध्ये पत्र पाठवून कळवलंय. बोलायलाय ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा, रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोललो काम ऐकून घेऊ, होणार नाही असं. एवढं लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची, आणि रामदास कदमचं थोबार फोडायला त्याला 100 जन्म घ्यायला लागतील, त्याला माहिती नाही अजून, त्याला अजून कल्पना नाही. हा कानफाडीत देण्याच्या गोष्टी करतोय. आता भोंकण्यावाला कुत्ता कभी काढता नाही याची मला जाणीव आहे, आणि अशा भोंकण्याव्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही. त्यांनी कुठल्या रस्त्यावरती किती वाजता कुठे यायचं ते मला सांगावं, तिथे बसतो. तू एका बापाचा असेल तर ये तिथे दाखव किंवा काय हिंमत असेल ते, तुझं आव्हान स्वीकारलं मी तयार आहे. फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत, जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे अंबाई सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे. तर नुसती पाहणी देऊ कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील, कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघत नाही, कोकणाची माणसं आम्हाला जा विचारत आहेत रामदास भाई तुम्ही काय करत आहे. मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो प्रश्न तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्यांचं. आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. याची अवकात काय त्या गोविंद चव्हाणची? अरे मला आव्हान देण्यापेक्षा तू मुंबई गोवा आमचा रस्ता आहे ना, तो पर्यंत करून घे. तू कुचकामी आहेस, तुला गेल्या वर्षी आम्हाला तू कोकणवासियांना शब्द दिला होतास की पुढच्या वर्षी गणपती उत्सवाला रस्त्याची कुठली अडचण येणार नाही. काय झालं? पण ते मुद्द्यावर बोल ना तू. अगं एका गुंड्यासारखा कुठला तर गुंडा कुठला रस्त्यावरती उभा राहतो असं बोलण्यापेक्षा मुंबई गोवा रस्त्यासाठी काय करणार हिंमत असलं ते बोल ना तू. मला कसलं आव्हान देतोस तू? अगं दाऊद पण थकला माझ्यासमोर, तू की झटके बत्ती आहेस. अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईंचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. त्यात आपण भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करेन. रामदास भाई टोकाचं बोलतात, त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही माणसं आहोत, 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही, आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलले.